गेल्या अनेक दशकांपासून बंद पडलेल्या तालुका बीज गुणन केंद्राच्या जागेवर फळरोपवाटिका उभारण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून याचा लाभ प्रामुख्याने विदर्भातील फळ उत्पादकांना होणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. नरखेड येथील तालुका बीज गुणन केंद्राची जवळपास 50 एकर जागा ही गेल्या अनेक वर्षांपासून पडित होती. यामुळे या जागेवर अद्ययावत फळरोपवाटिका व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या फळरोपवाटिकेला मंजुरी मिळाली असून लवकरच येथे अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.